Hello students, welcome to chemistry lecture in which we are going to study about the chemical bond. So before going to study about the chemical bond, we are going to revise some concept which we have already studied in the previous lectures. Okay, so we will start with the definition of atom. Smallest indivisible particle of an element is called an atom. पदार्थाच्या मूलभूत कणाला आपण काय म्हणतो, अणु म्हणतो. आतापासून आपण पुढे काय म्हणणार आहोत, ॲटम म्हणणार आहोत. ठीक आहे. नाउ टू ऑर मोर ॲटम्स कंबाइन टू फॉर्म मॉलिक्यूल. मॉलिक्यूललाच रेणू असं म्हणतात. ओके, दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम्स जेव्हा कंबाइन होतात तेव्हा काय तयार होतं, मॉलिक्यूल तयार होतं. ओके, नाउ द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड्स द ॲटम्स टुगेदर इन ए मॉलिक्यूल इज कॉल्ड केमिकल बॉन्ड. मॉलिक्यूल्स जे असतात त्यांच्यामध्ये जे ॲटम्स असतात त्यांना बांधून ठेवणारा जो फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्यालाच एक नाव दिलेलं आहे. काय आहे? केमिकल बॉन्ड. ओके, नाउ बिफोर गोइंग टू स्टडी अबाउट द केमिकल बॉन्ड इन डिटेल, वी विल लेट्स सी अबाउट द रीजन बिहाइंड केमिकल बॉन्डिंग. Now, most of the elements, instead of inert elements, the other elements are unstable. बाकीचे जे एलिमेंट्स आहेत ते अनस्टेबल आहेत. कशामुळे आहेत बघा, त्यांचं ऑक्टेट किंवा डुप्लेट कम्प्लीट नाही आहे. मग जर ऑक्टेट किंवा डुप्लेट कम्प्लीट करायचं असेल तर काय करावं लागेल, हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ओके, थोडं रिवाइज करा बघा. एकतर ते इलेक्ट्रॉन लूज करतील, गेन करतील किंवा शेअर करतील. ठीक आहे, मग हे जे इलेक्ट्रॉन लूज करणं आहे, गेन करणं आहे किंवा शेअरिंग करणं आहे बिटवीन द ॲटम्स, काय होईल, त्याच्यामुळे केमिकल बॉन्डिंग तयार होईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे पक्कं माहिती झालेलं आहे की लॉस, गेन अँड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन द ॲटम्स कॅन कॉज द केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्ड हे असेच तयार होतात. ठीक आहे, आता याच्यापुढे आपण एक कन्सेप्ट बघणार आहोत बघा, ती आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची. इट इज द ॲबिलिटी ऑफ ॲटम इन ए मॉलिक्यूल टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू इट्स सेल्फ. फॉर एक्झाम्पल, आपण जर H2Oचं एक्झाम्पल घेतलं तर H2Oमध्ये दोन हायड्रोजन ॲटम्स आहेत आणि एक ऑक्सिजन ॲटम आहे. मग ऑक्सिजन ॲटम जो आहे तो इलेक्ट्रॉनची जी पेअर आहे ती स्वतःकडे घ्यायला बघतो. दो त्यांच्यामध्ये शेअरिंग आहे तरी पण ते काय करतो, स्वतःकडे ओढायला बघतो. हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि जे एलिमेंट्स स्वतःकडे ओढून घेत नाहीत त्यांच्याकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी असणार, कमी असणार. ठीक आहे, मग फ्लुरीन जो आहे, फ्लुरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. ओके, आणि सीझियम हे जे एलिमेंट आहे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात कमी आहे. आता हे जे आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी का बघतो आहे बघा आपण, कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अफेक्ट करते केमिकल बॉन्ड्स तयार होण्यामध्ये. ठीक आहे, मग आपण डिवाइड करूया एलिमेंट्सना इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणून. ठीक आहे, मग आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोणाला म्हणणार, ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे त्यांना आपण काय म्हणूया, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स. सिम्पली हे असं लक्षात ठेवूया, ॲटम्स ऑफ द एलिमेंट विच टेन टू लूज इलेक्ट्रॉन आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इन नेचर. दोज एलिमेंट्स विच आर गोइंग टू लूज द इलेक्ट्रॉन आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इन नेचर. फॉर एक्झाम्पल सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम. ओके, नाव इलेक्ट्रोनिगेटिव्ह आत्ताच पाहिलं आपण की जे एलिमेंट्स इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घ्यायला बघतात. ओके, ते कसे असतात, इलेक्ट्रोनिगेटिव्ह नेचरचे असतात. सो सिम्पली ॲटम्स ऑफ द एलिमेंट विच टेंड्स टू गेन इलेक्ट्रॉन आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इन नेचर. फॉर एक्झाम्पल फ्लोरिन आहे, क्लोरिन आहे, ब्रोमिन आहे, ऑक्सिजन आहे, दीज आर द एलिमेंट्स विच आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. नाव हे जे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, त्याच्यानुसार आपण एलिमेंट्सना डिवाइड करू शकतो बघा. तर कसं, मोस्टली मेटल जे असतात ते इलेक्ट्रॉन लूज करायला बघतात. मोस्टली मेटल्स टेंड टू लूज इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन सोडून द्यायला बघतात. मग त्याचे एक्झाम्पल्स बघा, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम. मोस्टली जे काही मेटल्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय करतील, लूज करतील.
आणि हे जे नॉन मेटल्स असतात त्यांना अधातू असं म्हटलं जातं, ते इलेक्ट्रॉन्स गेन करतात. फॉर एक्झाम्पल क्लोरीन, फ्लोरीन, ऑक्सिजन. ओके, दीज एलिमेंट्स आर इलेक्ट्रो निगेटिव्ह इन नेचर. नाव ड्यू टू दिस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी ॲटम्स विल लूज, गेन ऑर शेअर द इलेक्ट्रॉन्स अँड देअर विल बी फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड्स. नाव हियर आर दी टाईप्स ऑफ दी केमिकल बॉन्ड्स. द फर्स्ट वन इज आयोनिक बॉन्ड ऑर इलेक्ट्रोवॅलंट बॉन्ड, सेकंड वन इज कोवॅलंट बॉन्ड, थर्ड वन इज कोऑर्डिनेट कोवॅलंट बॉन्ड. ओके, हे सगळे जे बॉन्ड्स आहेत, केमिकल बॉन्डचे टाईप्स आहेत, ते आपण इन डिटेल नेक्स्ट लेक्चर्समध्ये बघणार आहोत. ओके, थँक्यू व्हेरी मच स्टुडंट्स.